नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओळख करून घेणार आहोत एका नवीन मराठी देवनागरी युनिकोड फॉन्ट. मित्रांनो, हा फॉन्ट अतिशय आकर्षक आहे, शानदार आहे आणि त्याची अक्षरं अतिशय ठळक आहे, त्यामुळे त्याचा वापर आपल्याला आपल्या टेक्स्टमध्ये करता येईल, त्याचबरोबर बॅनर बनवण्यासाठी करता येईल किंवा पोस्टर बनवण्यासाठी करता येईल. तर तो फॉन्ट्स नेमका कसा आहे, तो डाउनलोड कसा करायचा, तो आपल्या पी सी किंवा लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल कसा करायचा आणि त्याचा वापर कसा करायचा, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. व्हिडिओ अतिशय नॉलेजेबल आहे, इन्फॉर्मेटिव्ह आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला त्या फॉन्टचा वापर करता येईल आणि त्याला डाउनलोड करता येईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर व्हिडिओ बघण्यासाठी जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वेस्पर लिब्रे या मराठी देवनागरी युनिकोड फॉन्टचा वापर कसा करायचा. तर आपण या ठिकाणी एक एम एस वर्ड फाईल ओपन केलेली आहे आणि या ठिकाणी मॅटर ऑलरेडी मी टाईप केलेलं आहे आणि युनिकोड मध्ये ते कन्वर्ट केलेलं आहे. बघा, या ठिकाणी मराठी मॅटर आहे, याला आपण सिलेक्ट करूया. सिलेक्ट करताना कंट्रोल ए दाबून सुद्धा आपल्याला ते सिलेक्ट करता येईल. त्यानंतर या फॉन्ट बॉक्स मध्ये जाऊया. अगोदरचा फॉन्ट होता डी व्ही ओ टी सुरेख, आता आपण या ठिकाणी वेस्पर लिब्रे आणि बघा हा फॉन्ट सिलेक्ट केलेला आहे आणि आता त्याला इंटर करूया. बघा, इंटर केल्यानंतर आपल्याला दिसून येईल या ठिकाणी अतिशय सुंदर आणि आकर्षक असा या फॉन्टचा प्रिव्ह्यू आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. बघा, अतिशय सुंदर असा फॉन्ट्स आहे आणि वेस्पर लिब्रे या फॅमिलीतील सगळे फॉन्ट्स अतिशय सुंदर आणि आकर्षक असे फॉन्ट्स आहेत की ज्याचा वापर आपल्याला सहजपणे आपल्या टेक्स्ट मध्ये करता येईल किंवा बॅनर बनवण्यासाठी किंवा पोस्टर बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला करता येईल. तर मित्रांनो, हा वेस्पर लिब्रे फॉन्ट डाउनलोड कसा करायचा तर ते पुढे बघूया आपण, आणि तो इन्स्टॉल कसा करायचा ती सगळी प्रोसेस पुढे बघूया. मित्रांनो, वेस्पर लिब्रे देवनागरी युनिकोड फॉन्ट कसा डाउनलोड करायचा ते बघूया आपण. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचे आहे आणि या ठिकाणी टाईप करायचं आहे वेस्पर देवनागरी लिब्रे फॉन्ट. ओके, आणि आता इंटर करूया आपण. बघा, इंटर केल्यानंतर ह्या सगळ्या लिंक्स ओपन होतील वेबसाईटच्या. तर आपण या ठिकाणी फॉन्ट डॉट गुगल डॉट कॉम या वेबसाईट वर जाऊया, याला क्लिक करूया. इथून आपल्याला तो सहजपणे डाउनलोड करता येईल, याला क्लिक करूया आपण. बघा, याचा प्रिव्ह्यू असा दिसेल इंग्लिश मध्ये आणि मराठी जे अक्षर आहेत तर ते अशी दिसतील. बघा या ठिकाणी, आता आपण वेस्पर लिब्रे या फॉन्टच्या फॅमिलीतील सगळे फॉन्ट या ठिकाणाहून डाउनलोड करू शकतो. या ठिकाणी बघा, डाउनलोड फॅमिली हे ऑप्शन दिलेलं आहे, याची लिंक पण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथून हे डाउनलोड करून घ्या. बघूया आपण, डाउनलोड करूया, याला क्लिक करूया आपण. याला क्लिक केल्यानंतर डाउनलोडची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि बघा या ठिकाणी हे फाईल डाउनलोड झालेली आहे. त्यानंतर याला ओपन करा, फाईलला ओपन करा आणि एक्स्ट्रॅक्ट करून घ्या. एक्स्ट्रॅक्ट करूया आपण, डेस्कटॉप वर घेऊया आणि याला ओके करूया. बघा या ठिकाणी हे डेस्कटॉप वर आलेले आहे. तर आता या फॉन्टला आपण राईट सिलेक्ट करून माउसला राईट क्लिक करूया आणि या ठिकाणी आहे इन्स्टॉल फॉर ऑल युजर, याला क्लिक करायचे आहे. बघा या ठिकाणी प्रोसेस सुरू झाली होती आणि आपल्या या लॅपटॉप मध्ये ऑलरेडी इन्स्टॉल मी केलेला असल्यामुळे
या ठिकाणी म्हणत आहे की परत डू यू वॉन्ट टू रिप्लेस इट इन्स्टॉल करायचं का, तर नो म्हणू आपण. तुमच्यामध्ये या ठिकाणी प्रोसेस सुरू होईल इन्स्टॉलची, तर ते इन्स्टॉल करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला वेस्पर लिब्रे देवनागरी फॉन्ट्स चा वापर कसा करायचा, त्याचबरोबर तो डाउनलोड कसा करायचा आणि तो इन्स्टॉल कसा करायचा, ही संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.